नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत येत्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी चालू घडामोडीचा भाग 7. या भागातून आपण काही अतिसंभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, हा चालू घडामोडीचा घटक इतर सर्व परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनाने TET एक्झामची पण नोटिफिकेशन काढलेली आहे, त्यासाठी सुद्धा हा घटक खूप महत्वाचा ठरणार आहे. आपण जवळपास या सिरीजचा भाग आज 7 आहे. या भागातून जवळपास आपले कमीत कमी 70 ते 80 प्रश्न सहज कव्हर झालेले आहेत. ते जर प्रश्न तुम्ही एकदा व्यवस्थितपणे पाहिले की तुमचा चालू घडामोडीचा हा टॉपिक सहज कव्हर होऊन जाईल. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? पर्याय पुढील प्रमाणे: PT उषा, दीपा मलिक, बॉबी सिंग, मेरी कोम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, PT उषा. डिसेंबर 2022 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी PT उषा यांची बिनविरोध निवड झालेली आहे. IOA 95 वर्षाच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. तसेच आयोगाच्या अध्यक्षपदी पोहोचणाऱ्या त्या पहिल्या ऑलिम्पियन आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या सुद्धा ठरलेल्या आहेत. PT उषा ह्या केरळमधून येणाऱ्या भारताच्या माजी ट्रॅक आणि फील्ड ऍथलेटिक आहेत. तसेच त्यांना पायोली एक्सप्रेस ओळखले जाते. 1984 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्कार त्यांना 1985 साली सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न. विजय हजारे करंडक 2022-23 विजेता संघ कोणत्या संघाला मिळाले? पर्याय पुढील प्रमाणे: गुजरात, मुंबई, आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, सौराष्ट्र. विजय हजारे करंडक 2022 विजेतेपद सौराष्ट्र या संघाला मिळवलेले. गुजरातमधील अहमदाबाद येथील झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्राने महाराष्ट्रावर त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि तसेच विजेतेपद मिळवलेले. तसेच उपविजेतेपद कोणत्या संघाला मिळाले? तर ते आहे महाराष्ट्र संघाला. सौराष्ट्र संघाचे हे दुसरे विजेतेपद ठरलेले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धा ही कोणाद्वारे आयोजित केली जाते? तर BCCI द्वारे आयोजित केली जाते. BCCI आयोजित द्वारे रणजी ट्रॉफी मधील मर्यादित षटकांची क्रिकेट देशांतर्गत ती स्पर्धा आहे. विजय हजारे करंडक सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने जिंकला आहे? तर तो आहे तामिळनाडू या संघाने. जवळपास त्यांनी 5 वेळा हे विजेतेपद त्यांना मिळालेले आहे. पुढचा प्रश्न. आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय पुढील प्रमाणे: मनिका बात्रा, सानिया मिर्झा, दीपा मलिक, यापैकी नाही. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, मनिका बात्रा. भारतीय टेबल टेनिसचा मनिका बात्रा ही आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. बँकॉक येथे थायलंड झालेल्या स्पर्धेत महिला एकेरी स्पर्धेत तिने हे कांस्य पदक मिळविलेले आहे. मनिका बात्रा. पुढचा प्रश्न. स्वप्नील संजय पाटील हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय पुढील प्रमाणे: पॅरा स्विमिंग, पॅरा बॅडमिंटन, पॅरा वेटलिफ्टिंग आणि पॅरा टेबल टेनिस. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, पॅरा स्विमिंग. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने 14 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 घोषणा केली. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. 2022 अर्जुन पुरस्कार हा स्वप्नील संजय पाटील यांना पॅरा स्विमिंग ह्या खेळासाठी मिळालेला आहे. तसेच मागील 4 वर्षाच्या कालावधीत केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खेळाडू वृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल हा अर्जुन पुरस्कार देण्यात येतो.
ह्या पुरस्काराचे स्वरूप कसे आहे? तर ह्या पुरस्काराचे स्वरूप जवळपास 15 लाख रुपये रोख आणि अर्जुनचा कांस्य पुतळा तसेच प्रमाणपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढचा प्रश्न. हरी मऊ शक्ती 2022 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? पर्याय पुढील प्रमाणे: भारत मलेशिया, भारत म्यानमार, भारत बांगलादेश, भारत आणि भूतान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, भारत आणि मलेशिया. भारत आणि मलेशिया संयुक्त लष्करी सराव हरिमऊ शक्ती 2022 हा पुलाई जे मलेशिया येथे आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. ESA च्या दिव्यांग अंतराळवीर कार्यक्रमात सामील होणारे पहिले व्यक्ती कोण? हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे. पर्याय पुढील प्रमाणे: जॉन मॅकफॉल, जॉन रे, जॉन बुश आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, जॉन मॅकफॉल. युरोपियन स्पेस एजन्सी ESA शारीरिक अपंगत्वावर असलेल्या लोकांना अंतराळात काम करण्याची आणि राहण्याची परवानगी देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकत ब्रिटिश पॅरा ऑलिम्पिक धावपटू जॉन मॅकफॉल यांना दिव्यांग अंतराळवीर कार्यक्रमातील पहिले ऍस्ट्रॉनॉट म्हणून ओळखले जातील. जॉन मॅकफॉल, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. नई चेतना ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे: गृह मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, सहकार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, ग्रामीण विकास मंत्रालय. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे 25 नोव्हेंबर 2022 रोजी महिलांवरील हिंसाच्या निर्मूलनाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नई चेतना ही मोहीम सर्व राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांनी आपल्यावर होणारी हिंसा ओळखणे, ती प्रतिबंधित करणे आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. तसेच या वर्षीची नई चेतनाची मोहिमेची संकल्पना आहे लिंग आधारित हिंसा, ही या वर्षीची मोहीम आहे. मित्रांनो, गृह मंत्रालयाचा कारभार कोण पाहतात? तर ते पाहतात अमित शहा. सहकार मंत्रालय सुद्धा जे नवीन मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे त्या मंत्रालयाचे ते मंत्री सुद्धा आहेत अमित शहा. अर्थ मंत्रालय कोण आहे? तर ते आहेत निर्मला सीतारामन. तसेच ग्रामीण मंत्रालय हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न. हा प्रश्न पण इकॉनॉमी ऑफ करंट अफेअरच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. फ्युचर ऑफ इंडियन ऍग्रीकल्चर हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? प्राध्यापक अमर्त्य सेन, प्राध्यापक धनंजय गाडगे, प्राध्यापक YK अलग आणि रघुराम राजन. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, YK अलग. प्रसिद्ध अर्थतज्ञ, शैक्षणिक आणि माजी केंद्रीय मंत्री YK अलग यांचे डिसेंबर 2022 मध्ये अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय होते 83 वर्षाचे. उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने प्राध्यापक अलग यांनी 2000 मधील अहवालाने सहकारी उद्योगांचा उत्पादक कंपन्या बनवण्याचा प्रशस्त मार्ग करून दिला. त्यानंतर महत्वाची बाब कोणती? तर भारतातील दारिद्र्य रेषेची पहिली विस्तारित आणि समर्पक व्याख्या त्यांनी केली होती. नियोजन आयोगाच्या कृषी गटाचे अध्यक्ष असताना त्यांनी कॅलरीज कमतरता हा नवा निकष वापरून शहरी आणि ग्रामीण गरिबांची स्वतंत्र दारिद्र्य रेषा निश्चित करण्याचा नवा दृष्टिकोन 1980 मध्ये स्वीकारला गेलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. फ्युचर ऑफ इंडिया ऍग्रीकल्चरचे प्रसिद्ध हा लेखक, ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर ते आहेत YK अलग. पुढचा प्रश्न. 9 डिसेंबर हा कोणता दिवस साजरा केला जातो? पर्याय पुढील प्रमाणे: आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन, आंतरराष्ट्रीय बँक दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून
9 डिसेंबर साजरा केला जातो. 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. तसेच 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन साजरा करण्यात येतो. 2022 साली आपण 72वा मानवी हक्क दिन साजरा केलेला आहे. तसेच 7 डिसेंबर हा राष्ट्रीय सशस्त्र सेना त्याला झेंडा दिन आपण साजरा केलेला आहे. तसेच 6 डिसेंबर हा मैत्री दिवस भारत आणि बांगलादेश या दरम्यान मैत्री दिवस साजरा करण्यात येतो. 2 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस. तसेच 1 डिसेंबर आपणास कल्पना आहे जागतिक एड्स दिन आणि 3 डिसेंबर आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन. तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी साजरा केला जातो. शेवटचा प्रश्न, निश्चय मित्र सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय पुढील प्रमाणे अवनी लेकरा, दीपा मलिक, साक्षी पांडे आणि यापैकी नाही. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 दीपा मलिक. दीपा मलिक यांची निश्चय मित्र सदिच्छा दूत म्हणून नुकती निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारताची पहिली पॅरा ऑलिम्पिक पदक विजेती डॉक्टर दीपा मलिक यांची नवी दिल्ली येथे निश्चय मित्र सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधानाच्या टीबी मुक्त अभियान अंतर्गत हा एक उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये टीबीग्रस्त रोगांना पोषण, अतिरिक्त निदान आणि व्यावसायिक सहाय्य अशा 3 स्तरांवर मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. दीपा मलिक यांना पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार विजेते आणि पुरस्कार मिळालेले आणि त्या सध्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी सुद्धा आहेत. कोण? दीपा मलिक. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की आम्हाला सांगा. जर तुम्ही अजून आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील उत्कृष्ट तरुण मुलांना ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे 10-12 मिनिटात जवळपास आपले 10 प्रश्न सहज कव्हर होतात. 10-12 मिनिटं आपले असे कसे पण जातात, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.